आला चमकता निसतो आणि हा प्रकाशाचा टिपका कशाचा 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 आणि मग आमच्या साक्यांची नजर जाते 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 त्या टिपक्यावर. अरे ह्या काळोख्या अंधाराला प्रकाशणारा टिपका म्हणजे माझा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, भूतकाळातील लहानपणीचा आनंददायी अनुभव म्हणजे जीवनाचा मौल्यवान वारसा असतो. आणि मग उंच उंच डोंगरावर लपेटलेल्या त्या सोनेरी आठवणी आम्ही कसे विसरू शकतो. आणि म्हणूनच आज भरपूर दिवसांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी या डोंगरावर आलेला आहोत. आणि ते खूप छान असं मंदिर आहे. आपण अगोदर दर्शन घेणार आहोत आणि ते मोठी यात्रा पण भरते. आणि इतकं छान वाटतंय की म्हणजे डोंगराच्या अगदी कडेलाच आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय. तर ही आहे इथे विहीर. तर हे पाहू शकता किती छान वातावरण आहे. आणि हे आहे मोठं असं वडाचं झाड. तर आम्ही याला लहानपणी झोका खेळायचो आणि बायका देखील वटपौर्णिमेला इकडेच येतात पूजण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण दर्शन घेऊयात आणि नंतर वरती डोंगरावर जाणार आहोत आणि काय धमालमस्ती करणार आहोत ते तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. सवीला कंटिन्यू करा. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालेलं आहे आणि हा जो घाट दिसतोय तुम्हाला, तर इथे या मंदिराची जेव्हा यात्रा असते तेव्हा बैलगाड्यांची शर्यत इथेच भरते. तर वरती गेल्यावर मी तुम्हाला मंदिराचं दृश्य दाखवते, हे पाहू शकता किती छान दिसतंय ते. आणि आता आपण वरती आलेलो आहोत. मित्रांनो, या डोंगराचे विशेष महत्व सांगायचे म्हटले तर या डोंगराचा आकार ड्रोनने जर पाहिला तर कासवाचा आकार दिसतो. जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा सुट्ट्यांमध्ये पूर्ण डोंगराला वेढा मारायचो. कुठे चाललोय आपण? आता आपण चाललेले आहोत अशा ठिकाणी जिथे पूर्वजांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस देव स्वतः घोड्यावरती बसून या ठिकाणी या परिसरामध्ये ये जा करत असे, तर अशा परिसरामध्ये जाणार आहे आपण जिथे घोड्याची पावलं आतापर्यंत एका दगडावरती उमटलेली आहे. तर अशा ठिकाणी तर आम्ही छान टेंट पण घेऊन आलो होतो आणि लहान मुलं होती त्यामुळे ऊन वगैरे लागू नये म्हणून आणि थोडस एन्जॉय पण करायचा होता टेंटमध्ये बसून मुलांना. तर टेंट घेऊन आले, आता त्यांना टेंट टाकून देते. आणि खायला पण भरपूर घेऊन आलेला होता मी. तर हे पाहू शकता इथे कंदमूळ आहे आणि आपले जे आदिमानव होते ते हेच कंदमूळ खात असायचे पहिल्यांदा प्राचीन काळात. तर भरपूर कंदमूळ असायचे पहिल्यांदा डोंगरावरती. तर हे मी तुम्हाला दाखवते पण ते बरोबर निघत नव्हतं त्यामुळे खूप छोटं होतं त्यामुळे ते व्यवस्थित दाखवता नाही आलं तुम्हाला. तर छान इथे टेंट बघू शकता टाकून झालेला आहे आणि आता मस्त आपण भूक लागलेली आहे थोडंसं खाणार आहोत आणि नंतर तुम्हाला जी काही मजा मस्ती करणार आहे ते पाहण्यासाठी व्हिलॉग कंटिन्यू करा. कसं वाटतंय टेंटमध्ये? अरे वाटतं, पाऊस नाही कुशल टेंट टाकलाय तुम्ही. तरी ते पाहू शकता आम्ही सगळ्यांनी खायला घेतले आणि खातोय. खूप जास्त काही असं आणलं नव्हतं, कुरमुरेच आणले होते आणि पाणी वगैरे आणलं होतं. तर खाऊन झाले आणि हे पिशवीमध्ये पुन्हा कचरा भरून घेतलेला आहे आणि आपण गाडीत पुन्हा घरी नेणार आहोत कारण की असं टाकणं चांगलं नाही. तर इथे आम्ही आता डोंगरातून चाललोय पाहू शकता घनदाट जंगलातून. आणि विशेष तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे दाखवायचं तर इथे म्हणजे घोड्याचे पावलं आजही म्हटलेलं आहे जे मगाशी तुम्हाला मंदिर घोड्याचं पावलं त्याचं होतं. तर असे पूर्वज सांगायचे की ते इथे आंघोळीला येत असत. हे पाहू शकता दोन होल आहेत, या होलमध्ये पाणी असायचं आणि याला टाक्या बोललं जातं. तर या इथे देव सकाळी घोड्यावर बसून आंघोळीसाठी यायचे आणि घोड्याचे पावलं देखील इथे उमटलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि आम्ही लहानपणी सुट्टीच्या दिवशी आवर्जून यायचे. तर मेन पॉइंट जो तुम्हाला दाखवायचा होता तो दाखवून आता पुन्हा इकडे माळरानावरती आलेला होतो वरती.
आणि तिथे पण खूप सारी धमाल करणार आहोत, प्रत्येकाची मिमिक्री किंवा वेगवेगळं काहीतरी प्रत्येकाने करून दाखवायचं, तर तो गेम वगैरे खेळणार आहे आम्ही. आणि खरंच खूप छान वाटतं, म्हणजे असं लहानपणींच्या आठवणींना उजाळा मिळाला पुन्हा एकदा, आणि असं फॅमिलीबरोबर आल्यावरती खरंच खूप भारी वाटतं. तर आम्ही आता रनिंगची शर्यत लावलेली आहे, पाहू शकता. आपला आवाज आहे का मला आपला इथं खूप सारी धमाल केली आणि खरंच खूप मज्जा आली. आणि ते तिकडे पाहू शकता, तो खणखणीचा डोंगर आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तो डोंगर कशासाठी प्रसिद्ध आहे ते सगळी माहितीसहित मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ. तर पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, चेक करा आणि जरूर पहा. या ठिकाणापासून जवळपास जी पर्यटन स्थळं आहेत त्यांची सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि खूप छान आहे. जसं की मोराची चिंचोली, निगोदचे रांजण खळगे, पुन्हा रांजगाव गणपती, म्हणजे भरपूर आहेत ते. खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लिंक सगळ्यांच्या, नक्कीच पहा. आणि सगळ्या आठवणी घेऊन आम्ही पुन्हा एकदा खाली उतरतो आहे. खूप छान वाटलं, आम्ही पूर्ण दिवस कसा स्पेंड केला एकमेकांसोबत खरंच कळलं नाही कसा दिवस गेला ते. आणि बघू शकता किती छान डोंगर आहे. आणि आता खाली जातो आहे आम्ही, हे मंदिर पाहू शकता किती छान दिसत आहे ते. तर आता खाली आलोय मंदिराच्या इथे आम्ही. तर मंदिराच्या तिथे आम्हाला परत मयूर इथल्या वातावरणाबद्दल किंवा मंदिराबद्दल माहिती सांगत होता, म्हणजे पूर्वज जे आम्हाला सांगायचे त्याबद्दल त्याने अजून आठवणी ठेवलं आणि ते सांगत होता. तर आम्ही मस्त कान लावून ऐकत होतो. तर आम्ही डायरेक्टली घरी आलेलो आहोत, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ दाखवला नाही कारण जवळच होतं त्यामुळे. आणि मस्त शेतातून भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्या खातोय. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर करत असते आणि असेच छान छान ब्लॉग्स, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बाजूला बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा तुमच्याशी व्हिडिओज शेअर करेल तेव्हा लगेच सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.